नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न दिलेले आहेत ते सोडवा, उत्तरे कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या पत्रिकेतील विविध योगांचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण पत्रिकेतील प्रमुख शुभ योग असणारे पंचमहापुरुष योग बघत आहोत. मागच्या भागात आपण मालव्य योगाचा सविस्तरपणे अभ्यास केला. आजच्या भागात पंचमहापुरुष योगातील पाचवा व शेवटचा प्रमुख योग म्हणजे शशयोगाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आता शशयोग म्हणजे काय हे सांगण्याआधी पार्श्वभूमी म्हणून मी एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते. एकदा मी आणि माझी मैत्रीण रस्त्याने छानपैकी गप्पा मारत जात होतो. चालता चालता अचानक मैत्रिणीला ठेच लागली, तिच्या पायाला लागलं. त्याचा तिला खूप त्रास होत होता, साहजिकच तिच्या तोंडून निघून गेलं, आई ग काय साडेसाठ ती माझ्या मागे लागली. किंवा अशा वेळी साहजिकच कुण्याच्याही तोंडून निघतं, काय शनी लागलाय माझ्या मागे. आता मला सांगा, चालत ही होती, चालताना लक्ष हिचं नव्हतं, ठेच हिला लागली, यात शनी महाराजांची काय बरं चूक. खरं तर ही एक जनस माणसांमध्ये प्रतिमा रुजलेली आहे. हा अतिशय गोड गैरसमज आज प्रत्येकाचा झालेला आहे. कोणताही त्रास, मग तो लहान असो वा मोठा, सर्वप्रथम अवतरतात ते शनी महाराज आणि पाठोपाठ साडेसाती. बस चुकली साडेसाती, पोळी करपली साडेसाती, चोरी झाली, गाडी पंक्चर झाली, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, चाबी सापडत नाही, कामवाली आली नाही, आधी काही घडले किंवा बिघडले तर शनी महाराज किंवा साडेसाती. एवढ्या लहान गोष्टींसाठी शनी महाराजांकडे वेळ आहे का? हे सगळं घडतं ते अपूर्ण माहितीमुळे किंवा शनी महाराजांच्या वाईट या भ्रामक कल्पनेमुळे, भीतीमुळे. या गोष्टीचं पूर्ण भान आपल्याला जातकाला द्यावं लागेल, त्यांचं प्रबोधन करावं लागेल. अति आत्मविश्वास हा घातक असतो, गर्वाचे घर नेहमी खाली असते. यासारख्या ज्या म्हणी आहेत त्यांना शास्त्रीय आधार आहे. आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक या म्हणी तयार केलेल्या आहेत, कारण शनी महाराजांच्या कारकत्वात कर्तृत्वात एक विभाग येतो. जेव्हा जातक अति अभिमानाने वागू लागतो, उन्मत्तपणे विचार करू लागतो, तेव्हा ते त्याला समज देत असतात. साडेसातीच्या काळामध्ये जातकाला समज येत असते. माझ्याकडे अमरावतीच्या एक बाई आल्या होत्या. पती पत्नी दोघंही पेशाने वकील होते. त्यांनी शून्यातून विश्व उभारलं होतं, नावाजलेलं नाव होतं.
यश, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही भरभरून होतं. मात्र त्या बाईंना अतिशय त्रास होता, कारण पती पत्नीमधील संबंध ताणल्या गेले होते. त्यांनी मला दोघांच्या पत्रिका दाखवल्या. मला साडेसाती आहे का? हा त्यांचा पहिलाच भीतीवजा प्रश्न. लग्न होऊन 25 वर्ष झालेली होती, 1 24 व 1 22 वर्षाचा, अशी 2 मुलं, दृष्ट लागावी असा संसार होता. मी दोघांच्या पत्रिका पाडल्या. साहेबांची पत्रिका एकदम राजयोगाची होती. चतुर्थात कुंभेच्या क्षणी शशयोग होता. ही शशयोगाची 20% ताकदीची पत्रिका होती. मी पत्रिका पाहिली, त्यावरून त्यांच्या समस्या लक्षात आल्या. समोरच्या व्यक्तीला तुम्ही चुकता आहात हे सांगणं अतिशय कठीण असतं, परंतु ज्योतिषाने सर्व प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे. त्यांच्याकडून दिनचर्या जाणून घेतली. घरात जास्तीत जास्त भांडणं सकाळी 8 ते 9 दरम्यानची होती. जातकाला रुचेल अशा भाषेत वस्तुस्थिती सांगणं आवश्यक होतं. त्यांना विचारलं, ताई प्रश्न सुटण्यासारखा आहे, काही गोष्टी कराव्या लागतील, तुमची तयारी आहे का? त्यांचा होकार घेतल्यानंतर त्यांना उपाय सांगितले. उपाय नंबर 1, सकाळी 7 ते 8 दरम्यान मौन व्रत घेऊन मनातल्या मनात काही मंत्राचा उच्चार करायचा. दुसरा उपाय, साहेबांजवळ कधीही तक्रारीचा पाढा वाचू नका. तिसरा उपाय, सासूबाईंविषयी कधीही साहेबांजवळ बोलू नका. चतुर्थेश चतुर्थात होता. मातृभक्त असल्यामुळे साहेब आईबद्दल एकही शब्द अजिबात ऐकणार नाहीत. झालं, 2 वर्ष झालीत, 60% प्रश्न कमी झालेत. जातकाला जसं मार्ग दाखवणं आपलं काम आहे, तसेच जातकाला त्याची चूक दाखवणेही आपलंच काम आहे. ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे. समाजातले, जातकाच्या जीवनातले अनेक प्रश्न या शास्त्राच्या माध्यमातून सौम्य करणं शक्य आहे. हे शिवधनुष्य आपल्याला उचलावं लागणार आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, त्याची आवडनिवड वेगळी असते, कार्यकर्तृत्वाचं क्षेत्र वेगळं असतं, आयुष्याची दिशा वेगळी असते. याचा अर्थ तो चुकीचा आहे असा होत नाही. आता हेच पाहना, वकिलीनबाई एकदम बोल घेऊया, सतत बोलत राहणार. त्यांच्यासाठी गप्पा म्हणजे सर्वस्व. आणि वकील साहेब शांतताप्रिय, वाचन चिंतन हेच आयुष्याचं ध्येय. दोघंही आपापल्या जागी बरोबर होते, परंतु संसार बिघडत होता आणि ते शास्त्राने आपलं काम केलं. साडेसाती म्हणजे काय हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर, साडेसाती म्हणजे आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेली एक सुवर्ण संधी असं सांगता येईल. आज मी तुमच्याशी याबद्दलच बोलणार आहे, ज्यात शनी महाराज जातकाला भरभरून देत असतात, अगदी रंगाचा राव करीत असतात, ज्यामध्ये यश, पैसा, पद, कारखानदारी, अभिनेता, उद्योगपती, मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती किंवा अब्जाधीश यासारख्या उपलब्धी जातकांना प्राप्त होत असतात. तो योग म्हणजे शशयोग. आता शशयोग म्हणजे नेमकं काय? तर वैदिक शास्त्राप्रमाणे ज्या जातकाच्या कुंडलीत शनी महाराज, मकर, कुंभ किंवा तुळा या राशीत प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम भावात स्थित असतील, तर शशयोग उत्पन्न होतो. परिणामस्वरूप जातक राजा किंवा आजच्या भाषेत
मंत्री मुख्यमंत्री अभिनेता कारखानदार अब्जाधीश झालेला असतो ही झाली प्रचलित आणि सर्वसाधारण व्याख्या. आता व्याख्येच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण अर्थ समजावून घेऊ. मकर आणि कुंभ या शनीच्या स्वराशी आहेत. तुला ही शनीची लाडकी उच्च रास. पत्रिकेत एकूण 12 ग्रह, राशी सुद्धा 12. एखाद्या पत्रिकेत जर प्रथम स्थानात तुला राशी आहे आणि शनी महाराज देखील आहे तर ही शक्यता किती पत्रिकांमध्ये तयार होते. 12 राशी व 12 ग्रह याचा विचार केल्यास 144 पैकी एका पत्रिकेत ही परिस्थिती निर्माण होते. आपल्याकडे 3 राशी आहेत म्हणजे 48 पत्रिकेपैकी एका पत्रिकेत तुळा, मकर किंवा कुंभेत प्रथम स्थानात चतुर्थ स्थान असता शनी महाराज असू शकतात. याप्रमाणे 4 ग्रहांचा विचार केला तर साधारणपणे 12 व्यक्तीमधून एका व्यक्तीच्या आयुष्यात हा योग तयार होतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक 12 व्यक्तीपैकी एक व्यक्ती मुख्यमंत्री, अभिनेता किंवा अब्जाधीश असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, असं काही होत नाही. होय, तुमचं म्हणणं बरोबर आहे, असं होणं शक्य नाही. कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून हा योग पूर्ण होण्यासाठी इतरही काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. हाच आपला आजच्या अभ्यासाचा विषय आहे. पत्रिका हातात आल्यावर अरे वा शशयोग किंवा अरे रे रे चांडाल योग असं न करता प्रत्येक योगाचा, मग तो चांगला असो की वाईट, त्याचा संपूर्ण अभ्यास करणं अभ्यासकासाठी आवश्यक असतं. आयुष्यात काय करावं हे समजण्यासाठी यशस्वी व्यक्तिमत्वाच्या जीवनाचा अभ्यास करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर काय करू नये हे समजण्यासाठी अयशस्वी व्यक्तिमत्वाच्या जीवनाचा अभ्यास करणं तितकंच आवश्यक असतं. त्यामुळे एखाद्या योगाचा विचार करताना ज्यांना शुभ फळ मिळाले आहे त्यांच्यासोबतच ज्यांना फळ मिळालेलं नाही त्यांचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत प्रथम स्थानात तुळेचा शनी आहे. सदर जातक एक लोकप्रिय यशस्वी व्यक्तिमत्व आहे. याचाच अर्थ शशयोग पूर्ण होऊन जातकाला त्याचे पूर्ण फळ मिळाले. मात्र दुसऱ्या एका जातकाच्या पत्रिकेत प्रथम स्थानात तुळेचा शनी आहे आणि सदर जातक एक सामान्य आयुष्य काढतो आहे. तर या योगाचा अभ्यास करताना आपल्याला दोन्ही जातकाच्या पत्रिका आधी विचारात घ्याव्या लागतील. शशयोगाचे मूलभूत नियम लक्षात घ्यावे लागतील. त्यातील पहिला नियम म्हणजे शनी महाराज प्रथम, चतुर्थ, सप्त, दशम भागात असावेत. दुसरा नियम म्हणजे तूळ, मकर किंवा कुंभ या राशीतून एका राशीत शनी महाराज असावेत. नियम तिसरा, जातकाच्या पत्रिकेत शनी महाराज शुभ होऊन बसले पाहिजे. तिसरा नियम हा खरं तर अगदी सर्वसाधारण नियम आहे. एखादा शुभ योग पूर्ण होण्यासाठी सदर पत्रिकेत ग्रह शुभ होऊन बसलेला असला पाहिजे. कारण अशुभ ग्रह कधीही शुभ फळ देत नाही. तसेच शुभ योग पूर्ण होण्यासाठी पत्रिकेला ग्रह शुभ होऊन बसला पाहिजे, तरच तो शुभ फळ देऊ शकतो. शुभ ग्रह अशुभ फळ देणार नाही. पत्रिकेला शनी महाराज अशुभ असल्यास एकतर शनी वरून उच्च किंवा स्वराशीत पत्रिकेतल्या ताकदवान समजल्या जाणाऱ्या केंद्रात इथे परिणाम बदलू शकतात. अशा वेळी जातकाला गंभीर परिणामांचा देखील सामना करावा लागू शकतो. चौथ्या नियमानुसार शनी महाराज 4 पैकी प्रत्येक घरात वेगवेगळा प्रभाव दाखवत असतात. प्रथम घरातील, प्रथम भावातील फळ वेगळे,
चतुर्थ सप्तम किंवा दशम भावातील फळ वेगळे. वरील सर्व नियम पूर्ण होतात त्यावेळी जातकाच्या पत्रिकेत क्षयोग होत असतो. तरी सुद्धा सर्व जातकांना एकसारखं फळ मिळत नाही, कारण इथे प्रश्न येतो शनी महाराजांची या पत्रिकेत ताकद किती, त्याला आपण लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो. ही लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी 1% पासून 100% किती असू शकते. उदाहरणार्थ लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी 30% आहे, तर जातक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा महापौर हीच ताकद 60% झाली, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नेता, अभिनेता, खेळाडू किंवा अब्जाधीश होऊ शकतो. या उलट ही ताकद जर 10% असली तर जातक छोटा पुढारी, व्यापारी, लहान जॉब वर्कर या पद्धतीने फलप्राप्ती होते. म्हणून शशयोग पाहताना शनी महाराजांची ताकद म्हणजे लेव्हल ऑफ ऍक्टिव्हिटी नेमकी किती हा सुद्धा विचार व्हायला हवा. शशयोगाविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरे आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण पत्रिकेतील इतर शुभ योगांचा अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. त्यामुळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी मधूनच जोडले गेले आहेत त्यांनी पुन्हा पहिल्या भागापासून व्हिडिओचा अभ्यास सुरू करावा, कारण सध्या सुरू असलेले विषय हे खूप ॲडव्हान्स आहेत. बेसिक समजल्याशिवाय ॲडव्हान्स लक्षात येणार नाही. धन्यवाद. शुभम होऊ.